आहेत, मात्र ते अद्यापही हे आश्वासन पूर्ण झालेले नाहीये. यामुळे त्यांचं बोलणं वागणं हे लबाडाच्या घरचं अवतान असल्याची टीका करत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. रत्नागिरी येथील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या 55व्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. गावात बोलणं नसतं खेड्यापर्यंत लबाडाच्या घरचा अवतान देवण्याची गरज नाही. एसटी आणि एसटीचा कर्मचारी हा मागा आहे, त्याच्या सगळ्या फरशाची सोडवणूक मी करणार आहे हे सांगणं लबाडाच्या घरचं अवतान आहे ते आपल्याला सांगणार नाही. त्याला बदलण्याचं आपल्या फरशाचे प्रमाण नाही. दहावी बोर्डाची परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच बुलढाणा खामगाव येथील दोन विद्यार्थिनींनी परीक्षेच्या तणावातून विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान दोन मुलींपैकी एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर दुसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर आहे. जम्मू काश्मीर येथील पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. हे विद्यार्थी देशाचे नागरिक असल्याने त्यांचे संरक्षण करणे हे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. याच पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी पोलीस महासंचालकांना सूचना दिल्या असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्वसंध्येला आयोजित मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काश्मीरी छात्र ये सारे हमारे देश के नागरिक है, उनको सुरक्षा देना ये हमारी जिम्मेवारी है और इसलिए मैंने तुरंत डीजी पुलिस से बात की और सारे यूनिट कमांडर्स को सेंसिटाइज किया गया है. कहीं पर भी अगर कश्मीरी छात्रों के ऊपर हमला करने की कोई कोशिश भी करता है तो उस पर कार्रवाई करने की बात कही गई है और निश्चित रूप से उनको पूरा प्रोटेक्शन राज्य सरकार देगी. राज्यातील 4,500 खाजगी विनाअनुदानित इंग्रजी शाळांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय शाळा बंद आंदोलन पुकारले असून या बंदला मुंबई स्कूल बस असोसिएशनने देखील पाठिंबा दर्शवलाय. राज्यातील सर्व खाजगी विनाअनुदानित शाळेसाठी स्कूल सिक्युरिटी ऍक्ट लागू करावा यांसह अनेक मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आलाय. फेसबुक व व्हॉट्सअप नंतर नेटकऱ्यांसाठी नवीन पर्वणी ठरली आहे ती म्हणजे टिकटॉक ऍप्लिकेशनची. दरम्यान या ऍपवर भन्नाट व्हिडिओ तयार करून अनेक जण प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र हा ऍप आता डोकेदुखी ठरत असून टिकटॉक व्यसन नेटकऱ्यांना आपल्या आयुष्यात असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर करत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. त्याच प्रसिद्धी मागे आपण लाईक्स मागे कॉमेंट्स मागे ज्या टिकटॉकचे शेअर्स आहेत त्याच्या मागे आपण 1, 2, 3, 4 व्हिडिओ टाकायला लागतो आणि एकदा आपला जर फॅन बेस तयार झाला जो बेस आपल्याला वाटतो की खूप महत्त्वाचा आहे पण ते असे लोक असतात की ते आपल्याला ओळखत सुद्धा नाही तर ते आज तुमचे फॅन आहे उद्या ते नसणार. नाशिक धुळे व जळगाव जिल्ह्यातील आयकर विभागाचे छापा सत्र सुरूच असून टाकलेल्या छापात 180 कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळल्याचे समोर आले. डॉक्टर पॅथॉलॉजी लॅब चालवणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात आली असून आयकर विभागाने आतापर्यंत 50 ठिकाणी छापे टाकले. कट प्रॅक्टिसचा गोरखधंदा या मूळ संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षण संघटना व शिक्षक पुढाऱ्यांचा अंतर्गत असलेला वाद समोर येतोय. औरंगाबाद येथील शिक्षण समिती राज्य अधिवेशनात राज्याध्यक्ष दिलीप ढाकणे यांनी आपल्या शिक्षण नेत्यांना धारेवर धरत त्यांचे चांगलेच तोंडसुख घेतले. हे लोक आपली बदली होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात तसेच अनेक बदल्या व इतर कामात गैरमार्गाचा वापर करतात असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. शिकारीच्या शोधात असणारे बिबट्या वारंवार मानवी वस्तीत शिरत नागरिकांवर हल्ले करतात असाच काहीसा प्रकार अहमदनगर येथे घडलाय. घराबाहेर अंगणात खेळत असलेल्या 3.5 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला करत तिने ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. आधार न्यूज तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.